माननीय पंतप्रधान महोदय कटकच्या ऐतिहासिक प्रसिद्ध शहरातील सुनैना त्रिपाठी ज्या एक शिक्षिका आहेत एका महत्त्वाच्या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्याची विनंती करत आहे महोदया कृपया तुमचा प्रश्न विचारा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मी सुनैना त्रिपाठी ओरिसा कटक इथल्या कृष्णमूर्ती वर्ल्ड स्कूलची शिक्षिका आहे वर्गात अभ्यासात रस निर्माण व्हावा या दिशेनं विद्यार्थ्यांना आकर्षित कसं करावं आणि जीवनाचं अर्थपूर्ण मूल्य कसं शिकवायचं तसंच वर्गात शिस्तीबरोबर अभ्यास कसा मनोरंजक बनवायचा धन्यवाद माननीय पंतप्रधान महोदय सुनैना त्रिपाठी यांना आपल्याकडून मार्गदर्शन आहे म्हणजे हा प्रश्न शिक्षकाचा होता बरोबर ना बघा आजकल एक अनुभव येतो की शिक्षक स्वतःमध्येच हरवलेले असतात आता मी अर्धवाक्य बोललो आणि तुम्ही ते पकडलं त्यांना एक ठराविक अभ्यासक्रम वीस मिनिटे ते तीस मिनिटे बोलायचा असतो ते घडाघडा बोलतात आणि मग यातील कोणीतरी इकडे तिकडे हलेल हे तुम्ही पाहिलं असेल मी तर माझा स्वतःचा बालपणीचा अनुभव सांगतोय आजकालचे शिक्षक चांगले आहेत माझ्या काळात असे नसायचे त्यामुळे मला शिक्षकांवर टीका करण्याचा अधिकार नाही पण मी कधी कधी पाहिले आहे की शिक्षक तयारी करून आले आहेत आणि विसरले तर मुलांनी ते हिरावे असे त्यांना नको असते त्यांना ते मुलांपासून लपवायचे असते तर मग ते काय करतात एक डोळा इकडे अरे उवा असं का बसला आहेस असं का करतो आहेस तसं का करतो आहेस म्हणजे पाच ते सात मिनटं त्यातच घालवतील इतक्यात विषय आठवलाच तर गाडी पुन्हा रुळावर येईल नाहीतर समजा कोणी हसला तर त्यालाच पकडतील म्हणतील का असतोस तू अच्छा आज देखील असंच होत आहे नाही नाही असं होत नसेल आता तर शिक्षक खूपच चांगले आहेत आपण पाहिलं असेल आता शिक्षकही मोबाईलवर आपला अभ्यासक्रम घेऊन येतात मोबाईल पाहून शिकवतात असंच करतात ना आणि कधीकधी बोट इकडे तिकडे दाबलं गेलं तर ते हातातून निष्ठून जातं मग ते स्वतः शोधत बसतात तर त्यांनी तंत्रज्ञान पूर्णपणे शिकून घेतलं नाही गरजेच्या दोन चार गोष्टी शिकून घेतल्या आणि इकडे तिकडे बोट दाबलं तर ते पुन्हा डिलीट होऊन जातं किंवा हरवून जातं म्हणजेच जे हाती लागत नाही ते खूप हैराण होतात थंडतही घाम फुटतो त्यांना वाटतं ही मुलं म्हणजे ना ज्यांच्यात स्वतःच्या अशा काही कमतरता असतात त्यांचा एक स्वभाव असतो ते दुसऱ्यावर अधिकचा दरारा निर्माण करू पाहतात कारण आपल्या कमतरता बाहेर येऊ नयेत मला वाटतं आपले शिक्षक मित्र विद्यार्थ्यांसोबत जितकं अधिक आपलेपणानं वागतील तितकं चांगलं विद्यार्थ्यांना तुमच्या ज्ञानाची परीक्षा घ्यायची नसते हो हा तुमचा भ्रम आहे शिक्षकांना वाटतं विद्यार्थी एखादा प्रश्न विचारत असेल तर तो आपली परीक्षा घेतो आहे तसं नसतं विद्यार्थी प्रश्न विचारत असेल तर ध्यानात घ्या की त्याच्या आत जिज्ञासा आहे तुम्ही त्याच्या जिज्ञासेला नेहमी प्रोत्साहन द्या त्याची जिज्ञासा हीच त्याच्या जीवनाचा खूप मोठा ठेवा आहे कोणत्याही जिज्ञासेला गप्प बसवू नका त्याला अडवू नका त्यांचं ऐका आरामात ऐका जर उत्तर येत नसेल तर तुम्ही त्यांना सांगा की बाळा तू खूपच चांगला प्रश्न विचारला आहेस आणि मी तुला घाईघाईत उत्तर दिलं तर तो अन्याय ठरेल असं कर आपण उद्या पुन्हा भेटूया तू माझ्या कक्षात ये आपण यावर बोलूयात आणि या काळात मी देखील समजण्याचा प्रयत्न करीन की हा विचार तुझ्या मनात कुठून आला आणि प्रयत्न करेन या दरम्यान घरी जाऊन अभ्यास करेन जरा गुगलवर जाईन इकडे तिकडे जाऊन विचारपूस करेन आणि पुन्हा मी तयार होऊन येईन मग पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याला विचारेन अच्छा बेटा तुला हा विचार आला कुठून इतका उत्तम विचार या लहान वयात तुझ्या मनात कसा काय आला त्याला प्रेमाने समजावत पुन्हा सांगा की बघ वास्तवात हे असं नाही तो त्याचा त्वरित स्वीकार करेल आणि आजही विद्यार्थी आपल्या शिक्षकांनी सांगितलेली कुठलीही गोष्ट अतिशय मूल्यवान समजतात जर एखादी चुकीची गोष्ट त्याला सांगितली तर ती त्याच्या आयुष्यात कायमची कोरली जाते म्हणून काहीही सांगण्यापूर्वी थोडा वेळ घेणं चुकीचं नाही आपण नंतर सांगितलं तरीही चालतं दुसरा प्रश्न आहे शिस्तीचा शिक्षकांना कधीकधी वर्गात असं वाटतं की आपला प्रभाव निर्माण करण्यासाठी जो सर्वात दुर्बल असा विद्यार्थी असतो त्यालाच विचारायचं तुला हे समजले की नाही मग तो अबब असं करत राहतो तू तू मिमी असं होत राहतं आणि मग पुन्हा त्याच्यावरती चिडायचं मी इतकी मेहनत करत असतो इतकं शिकवत असतो आणि तुला काहीच समजत नाही मी शिक्षक असतो तर मी काय केलं असतं जे सगळ्यात चांगले हुशार विद्यार्थी आहेत त्यांना विचारलं असतं बरं सांगा तुम्हाला हे कसं समजलं त्यांनी खूपच चांगल्या पद्धतीने समजावलं असतं अशा ज्यांना समजलेलं नाही त्या विद्यार्थ्यांना देखील चांगल्या पद्धतीने समजेल आणि जे चांगले विद्यार्थी आहेत ज्यांना मी प्रतिष्ठा देत आहे त्यांच्यात अधिक चांगलं बनण्यासाठी स्पर्धा निर्माण होईल अगदी स्वाभाविक स्पर्धा दुसरं म्हणजे जे या प्रकारे शिस्तीत नाहीत लक्ष करीत नाहीत वर्गातही दुसरंच काहीतरी करत असतात शिक्षकांनी जर त्याला स्वतंत्रपणे बोलावून घेतलं वेगळं बोलावून त्याच्याशी चर्चा केली त्याला प्रेमाने समजावून सांगितलं की बघ काल किती उत्तम विषय होता आणि तू खेळत होतास आजही तू माझ्यासमोर खेळ चला तुला मजा येईल मलाही ये पाव देत तू काय खेळत होतास अच्छा सांग मला हे खेळण्याचं काम नंतर केलं असतं आणि तू लक्ष दिलं असतंस तर फायदा झाला असता की नाही तुझा त्याच्याशी संवाद साधला तर त्याला एक आपलेपणा वाटतो तू मग कधी बेशिस्त वागणार नाही मात्र त्याच्या अहंकाराला दुखावलात तर मग त्याचं डोकं फिरेल काही लोक चतुराई देखील करतात चतुराई कधीकधी -कधी देखील येते जो सगळ्यात खोडकर मुलगा असतो त्यालाच ते मॉनिटर बनवतात बनवतात ना तो मॉनिटर होतो मग त्यालाही वाटतं यार मला चांगलं वागायला हवं मग तो स्वतःला जरा ठीकठाक करतो आणि इतरांना नीट ठेवण्यासाठी स्वतःला तो तसं जुळवून घेतो स्वतःतल्या वाईट गोष्टींवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो शिक्षकांचा लाडका होण्याचा प्रयत्न करतो अंतिमत परिणाम असा होतो की त्याचं आयुष्यच बदलून जातं आणि त्याच्या माध्यमातून वर्गातील वातावरण देखील सुधारतं तर अशा अनेक पद्धती असू शकतात मात्र मला आपण आपलेपणाचाच मार्ग निवडायला हवा हा मार्ग निवडला तरच लाभ होईल खूप खूप धन्यवाद